नमस्कार, मैं भाग्यश्री वीकेबी न्यूज की दोपहर की खबरों में आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। सुप्रिया सुले ने बीजेपी के दावे की आलोचना, कहा कि 2.5 साल से सिर्फ दी जा रही है तारीख, कहा राष्ट्रवादी संजय राउत से नहीं है नाराज। चंद्रशेखर बावनकुले ने पुलिस अधीक्षक को भेजा निवेदन, प्रधानमंत्री के खिलाफ आपत्तिजनक टिप्पणी करने की वजह से शेख हुसैन के खिलाफ कार्रवाई की गई मांग। बडनेरा पुलिस स्टेशन में बीजेपी की ओर से किया गया आंदोलन की शेख हुसैन के तत्काल गिरफ्तारी की मांग। विस्तार से। अमरावती में सुप्रिया सुले दर्शन करने के लिए अंबा देवी और एकवीरा देवी के मंदिर पहुंची। उन्होंने कहा कि मैं मंदिर में कुछ मांगने नहीं बल्कि आभार व्यक्त करने जाती हूं, और साथ ही बीजेपी के दावे पर आलोचना करते हुए अपनी प्रतिक्रिया भी व्यक्त की है। सुप्रिया सुले ने कहा कि अगर प्रधानमंत्री मोदी देश के युवाओं को नौकरी दे रहे हैं तो मैं उनके फैसले का स्वागत करती हूँ। अगर बेरोजगारों को रोजगार मिलता है तो मैं निश्चित रूप से खुश हूँ। मैं इन परिवर्तनों के बारे में कुछ नहीं जानती और न मेरे पास कोई अधिकार है। मैं एक संगठन में काम करती हूँ। एक सांसद के रूप में मुझे व्यक्तिगत मत का बहुत कम अधिकार है। मैं कांग्रेस पार्टी का धन्यवाद करती हूँ। बीजेपी ने दावा किया था कि विधान परिषद के बाद सरकार गिरेगी, जिसकी आलोचना करते हुए सुप्रिया सुले ने आगे कहा कि पिछले 2.5 साल से इसी प्रकार तारीख पे तारीख दी जा रही है। अभी एक और तारीख दी गई। राष्ट्रवादी संजय राउत से बिल्कुल भी नाराज नहीं है, बल्कि कल ही संजय राउत और देवेंद्र भुयार की मुलाकात हुई थी। स्वागत करीन जर या भारतातल्या देशाला नवीन पिढीला जर नोकऱ्या मिळणार असतील अर्थातच त्याचा मी मनापासून स्वागतच करणार। मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही याच्याबद्दल काहीच। माझा वैयक्तिक मताचा मला अधिकारच नाही, कारण का मी एका संघटनेत काम करते आणि मी एक खासदार आहे, त्याच्यामुळे मला वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो। मी काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की ते असं बोलले असतील। दडपशाहीचं सरकार आहे, त्याच्यामुळे जे विरोधात बोलतात त्यांना नोटीस येते। आपण गेले अनेक वर्ष पाहताय, डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ। अजिबात नाही, तुम्ही काल टीव्ही नाही पाहिला का? तुम्ही बातम्या नाही फॉलो करत? मग कालच आदरणीय संजय रावजी आणि आमचे बंधू या दोघांची भेट झाली, खूप सुंदर फोटो चॅनल्सवरच आले। तुमची न्यूज मिस झाली असेल कदाचित, मी नाही ऐकलेलं, पण कालचे आदरणीय पवार साहेबांचे आणि त्यांचे फोटो, संजय राऊतांचे आणि त्यांचे फोटो, खूप छान फोटो सगळ्यांचेच मी पाहिले। त्याच्या मी वास्तवतेत राहते। I'm not a prisoner of the past and history. नागपुर के जरीपटका इलाके में एक्टिवा गाड़ी से देशी दारू को लेकर जाने वाले युवक को पुलिस ने हिरासत में लिया है। पुलिस ने उसके पास की दारू और उसकी गाड़ी भी जब्त की है। आनंद सुभाष नाइक आरोपी का नाम है। पुलिस ने दो बॉक्स में कुल 6,500 रुपए की देसी दारू जब्त की है। मुंबई दारू बंदी के कायदे के अनुसार गुनाह दाखिल किया गया है। आरोपी आनंद सुभाष नाइक वय 22 वर्षीय राहणार न्यू इंदिरा, हा त्याच्या ॲक्टिवा मोटरसायकल नंबर MH 49K 0883 यावरून देशी दारूचे दोन बॉक्स घेऊन जाताना जरीपटका पोलिसांना मिळून आला। त्यावरून त्याच्याकडे दोन बॉक्समध्ये 6,500 रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आले, तसेच त्याच्याकडचे वाहन ॲक्टिवा मोटरसायकल जप्त करण्यात आले। त्यावरून आरोपी अनंत सुभाष नाईक याच्याविरुद्ध जरीपटका पोलीस स्टेशन येथे मुंबई दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहर के रेलवे स्टेशन पर रेलवे पुलिस ने गांजा तस्करों को पकड़ने में सफलता प्राप्त की है, जिसके बाद IRPFS आशुतोष पांडे ने लोगों से रेलवे स्टेशन पर होने वाले जुर्म जैसे महिलाओं से छेड़खानी, गांजा तस्करी, चोरी, अपहरण इत्यादि से बचने के लिए या मदद पाने के लिए रेलवे हेल्पलाइन 139 का इस्तेमाल करने का अनुरोध करते हुए कहा कि जब भी ऐसी कोई परिस्थिति आती है या कोई अनुचित घटना आपके साथ हो रही है तो तुरंत इस हेल्पलाइन नंबर का इस्तेमाल करें। यह हेल्पलाइन 24 घंटे यात्रियों के लिए शुरू रहती है, ताकि इसकी मदद से पुलिस यात्रियों से उनकी शिकायतें सुन पाए और उस पर समय न गवाते हुए एक्शन ले पाए। जी बिल्कुल, इसके लिए रेलवे का हेल्पलाइन नंबर है 139। अगर आपको कभी भी कोई दिक्कत आती है तो मैं यात्रियों से अनुरोध करूंगा कि 139 पे तुरंत सूचित कर डायल करें। ये हेल्पलाइन 24/7 चालू रहती है और इसके माध्यम से हम यात्रियों को तुरंत कॉल बैक करके उनकी शिकायतों को एड्रेस करते हैं, चाहे वो महिला सुरक्षा हो या कोई उनको संदिग्ध वस्तु दिखती है या कोई भी बाल तस्करी उनको दिखती है, गांजे की तस्करी के बारे में कोई भी अगर इस तरह की जानकारी है, हॉकर वेंडर इलीगल चार्जिंग करते हैं, तो वो RPF को हमें इस 139 नंबर पर अप्रोच।
कर सकते हैं। पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस के पूर्व नगर अध्यक्ष शेख हुसैन के खिलाफ कार्रवाई के मामले में पुलिस अधीक्षक को नोटिस भेजा है। कल शेख हुसैन ने ईडी कार्यालय नागपुर में एक जनसभा को संबोधित करते हुए भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ आपत्तिजनक विकृत और अपमानजनक टिप्पणी की, जिसके ऊपर चंद्रशेखर बावनकुले ने तत्काल कार्रवाई करने की मांग की है। अत्यंत निंदाजनक खालच्या स्तराचं विधान शेख हुसैन यांनी काल केलं, शब्दातही बोलू शकत नाही इतकं वाईट विधान केलं आहे। त्याचा पेन ड्राइव्ह आम्ही डीसीपी आणि पोलीस इन्स्पेक्टरला दिलाय। आमचे सर्व नागपूरचे आमदार प्रवीण दटके, आमचे जे अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही पोलिसांची भेट घेतली आणि पोलिसांना एवढंच म्हटलं की तुमच्याकडनं अपेक्षा होती आतापर्यंत की तुम्ही सुमोटो याचा दखल घेतली पाहिजे आणि याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे होता, पण पोलिसांनी सरकारच्या दबावामध्ये कुठलाही गुन्हा दाखल केला नाही। आज मी स्वतः आणि प्रवीण दटके आम्ही दोघांनी एफआयआर दिलाय, पोलीस कंप्लेंट दिली आहे। आज आम्हाला अपेक्षा आहे की डीसीपी आणि पोलीस इन्स्पेक्टर यांनी तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे। एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्याबद्दल एक छोटंसं आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर त्यांना एक एक महिना जेलमध्ये लावं लागतं। आताही आम्ही कोणाचं समर्थन करणार नाही। जे आक्षेपार्ह विधानाचे आहेत तिथे ज्या आहेत सौ तिथे त्यांना अजूनही जेलमध्ये राहावं लागत आहे। म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या बद्दल काही बोललं तर जेलमध्ये जा, आणि हे बेछूट विधानं करतात शेख हुसैन सारखे त्या ठिकाणी लोक। तर मला वाटतं की जर यांनी आज संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल केला नाही तर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल। आम्हाला प्रचंड त्या ठिकाणी जे काही करावं लागलं ते करू आम्ही, पण शेख हुसैन यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि तातडीनं जेवढ्या कलमा याच्यामध्ये बसतात कोणत्याही कलम चोरी पोलिसांनी करू नये, सर्व कलमा त्यांच्यावर लावल्या पाहिजे ही आमची मागणी आहे। ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन करावं लागेल। कुछ दिनों पूर्व पांढरकवडा पुलिस को जंगल क्षेत्र में एक महिला का शव निर्वस्त्र अवस्था में प्राप्त हुआ था, जिसकी जांच पुलिस कर रही थी। इस महिला के हत्यारे को पुलिस ने सबूतों के साथ पकड़ने में सफलता प्राप्त की है। आरोपी ने गुनाह कबूल कर लिया है। 10 जून को पांढरकवडा पुलिस थाना में एक महिला के गायब हो जाने की शिकायत दर्ज कराई गई थी, जिसके आधार पर जांच करते समय पुलिस को फॉरेस्ट अधिकारी से जानकारी मिली कि किसी महिला का शव जंगल क्षेत्र में निर्वस्त्र अवस्था में पड़ा हुआ मिला है। पुलिस ने तुरंत घटनास्थल पर पहुंचकर आगे की कार्रवाई शुरू की। पुलिस ने गायब महिला के परिजनों को बुलाकर महिला की पहचान की। महिला के शरीर पर चाकू के घाव थे। पुलिस ने पंचनामा कर 24 घंटों के अंदर संशयित आरोपी को सबूतों के साथ गिरफ्तार किया और आरोपी ने भी अपना गुनाह कबूल किया है। आरोपी से घटना में इस्तेमाल किया गया चाकू और महिला के कपड़े और बाकी सामान जो जली अवस्था में प्राप्त हुआ पुलिस ने जब्त कर लिया है। आरोपी के खिलाफ गुनाह दर्ज किया गया है। आम्ही चौकशी करत असतानाच आम्हाला फॉरेस्ट अधिकाऱ्याकडून माहिती भेटली की वाल्वी शिवार जंगल शिवारामध्ये एका महिलेचं निर्वस्त्र अवस्थेत मृत पडून आहे, तिच्या शरीरावर धारदार शस्त्राचे घाव आहे अशी माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी सदर प्राप्त झालेल्या हरवलेल्या महिलेच्या नातेवाईकांसोबत जाऊन पाहणी केली असता ती तात्काळ ओळखपट पटलेली आहे त्या महिलेची, आणि ओळख पटल्यानंतर सदरची कारवाई घटनास्थळ पंचनामा वगैरे आम्ही करून घेतलेला आहे। त्याचबरोबर आम्ही सदर महिलेचा मृत खून कोणी केला असावा या दृष्टीने तात्काळ चक्र फिरून यातील संशयित आरोपी यास आणखी पुरावे व संशयाच्या आधारे ताब्यात घेतले, 24 तासाच्या ताब्यात घेतले आणि त्याला विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबूली केलेली आहे। त्याच्याकडून सदर गुन्ह्यात वापरलेल्या जे चाकू आहे ते त्याच्या चाकू पण जप्त केलेलं आहे आणि जे त्याने सदर जे प्रेताची ओळख पटवले किंवा याच्यासाठी त्याच्या कपडे महिलेचे कपडे जे होते त्याचे कपडे घटनेच्या वेळी अंगावर असलेले कपडे महिलेची पर्स वगैरे घड्या आहे ते त्याच्या शेतामध्ये नेऊन जाळली होती ते सुद्धा घटनास्थळी आम्ही जाऊन ती सुद्धा आम्ही जळालेल्या अवस्थेत ती असलेले साहित्य जप्त केलेले आहे। आणि यातील गुन्हा या गुन्ह्यातील सदर प्रकरणी 302 भादोईनुसार गुन्हा दाखल असून खबरों के सिलसिले में वक्त हो चला है ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। लव यू दीपिका, बाय।
सब जानना चाहते हैं। मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। आपका स्वागत है। बुढ़ाना के मोताला स्थित एक कृषि केंद्र में कुछ चोरों ने सेंध लगाकर चोरी की थी। इस मामले में बोरखेड़ी पुलिस ने इस मामले के मुख्य आरोपी को गिरफ्तार किया है, जबकि अन्य 5 चोरों की तलाश में पुलिस जुटी हुई है। 5 जून की रात को अज्ञात चोरों ने मोताला स्थित सुरेश हरिदास सदानी के कृषि केंद्र में सेंध लगाई और 3,80,000 रुपये के मूल्य के कपास, सोयाबीन सहित विभिन्न बीज व अन्य सामान चोरी कर लिया। इस मामले की बोराखेड़ी थाने में शिकायत दर्ज कराई गई थी। पुलिस ने तब आरोपी शेख साबिर शेख अहमद की तलाश के लिए एक विशेष टीम तैनात की। जब वह मलकापुर में चोरी का सामान बेच रहा था, उसने कृषि केंद्र में घुसकर बीज चोरी करने की बात कबूल की है। वारदात में शामिल 5 अन्य आरोपी फरार है और पुलिस उनकी तलाश कर रही है। दिनांक 7/11 रात्रीच्या वेळेस मोताला बाजारपेठेतील खिरदीचे कृषी दुकान म्हणून फर्टिलायझरचे दुकान होते, त्यामध्ये बियाणं, इतर खते असं मोठं दुकान गोडाऊन असं होतं। सदरची घटना 7/11 रात्री साधारण 2 ते 3 दरम्यान ही घटना घडली। त्यात त्यांनी आरोपींनी शटरचे कुलूप तोडून एकूण 4 कुलूपे तोडून आत प्रवेश मिळवला व जो बाहेर CCTV होता तो फोडून आत प्रवेश मिळवला। आतील किमती मुद्देमाल, कपाशीचे बियाणं, सोयाबीनचे बियाणं, इतर जिवारीचे, मक्याचे बियाणं चोरून नेले आणि सदर बियाणे छोटा ती गाडी होती, त्यांनी गाडी पण आणली होती, गाडीमध्ये भरून सदर माल हा त्यांनी मस्जिद रोडने मलकापूर साईडला नेला होता। आपण जशी माहिती मिळाली तशी सकाळी आपली टीम गेली व त्या ठिकाणी CCTV फुटेज चेक करणे, इतर गोपनीय माहिती घेणे, त्याद्वारे आपण CCTV फुटेज चेक करून तो गोपनीय बातमी यांच्याद्वारे माहिती घेऊन सदर गाडीचं ट्रेस लावलं, तपास लावला, गाडी कुठली आहे, काय आहे, कुठल्या रंगाची आहे, त्यावरून गाडी कुठे गेली असावी व गोपनीय बातमीद्वारे सदरचे आरोपी कोण असावे याची माहिती आपल्याला मिळाली नाही। नागपूर के पूर्व काँग्रेस अध्यक्ष शेख हुसेन ने कल ED कार्यालय के सामने एक रैली को संबोधित करते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बारे में अपमानजनक टिप्पणी की। ये बयान सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। इसी का नतीजा है कि आज अमरावती में BJP आक्रामक हो गई है। बडनेरा थाने में भाजपा ने कांग्रेस के शेख हुसैन का जोरदार विरोध करते हुए थाने में धरना दिया। उनका कहना है कि हमारी भावनाओं को ठेस पहुँचती है, इस बयान से जाति विषयक तनाव
तनाव भी पैदा हो सकता है। अगर शेख हुसैन के खिलाफ सख्त कार्रवाई नहीं की गई तो मोदी समर्थक उन्हें सबक सिखाए बिना नहीं रहेंगे। नतीजन भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने आरोपी की तत्काल गिरफ्तारी की मांग की। बीजेपी की ओर से बडनेरा थाने में शिकायत दर्ज कराई गई। आम्ही नकली गांधी अडनाव लावलेले राहुल गांधी नाही, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी आहोत, मर्द सावरकरांचे अनुयायी आहोत। काल नागपूरला राहुल गांधींनी जो भ्रष्टाचार केला, जो उघडकीस आला, तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी वाचाळवीर नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये सगळे काँग्रेसवाले नागपूरला जमा झाले होते आणि त्या नागपूरच्या सभेमध्ये काँग्रेसचा नागपूरचा माजी अध्यक्ष शेख हुसेन यांनी मोदीजींविषयी अत्यंत अश्लाघ्य अपशब्द वापरले आहेत, देशाच्या पंतप्रधानाविषयी अपशब्द वापरले आहेत। देशाचे पंतप्रधान हे संवैधानिक पद आहे, या देशातल्या कोट्यवधी जनतेने पंतप्रधानांना निवडून दिलेलं आहे आणि शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदी कुत्ते की मौत मरेगा या तऱ्हेचे घाणेरडे उद्गार काढून समाजामध्ये विद्वेषाचं वातावरण निर्माण केलेलं आहे। सगळ्या समाज माध्यमांमध्ये हे वक्तव्य व्हायरल होत आहे, याच्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, याच्यामुळे समाजातलं वातावरण दूषित होण्याची शक्यता आहे। आमचा इशारा आहे की पोलिसांनी, महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मोठी गंभीर कारवाई करून त्या शेख हुसेनला तात्काळ अटक केली पाहिजे। त्याला अटक केली नाही तो त्याचं थोबाड आम्ही रंगवल्याशिवाय राहणार नाही। वटपौर्णिमा के अवसर पर ग्राम गीता महिलोन्नति के 20वें अध्याय का वाचन किया गया। नेचर हिल्स ऑक्सीजन पार्क क्षेत्र में पतंजलि योग समिति, ग्राम सेवा मंडल, अंधश्रद्धा निर्मूलन समिति, निसर्ग सेवा समिति समेत वर्धा से बड़ी संख्या में पुरुष और महिलाओं ने एक साथ वटपौर्णिमा मनाई है। वटपूर्णिमा के दिन महिलाएं अपने पति की लंबी उम्र की कामना करती है, इसलिए वर्धा में नेचर हिल्स ऑक्सीजन की ओर से वटपूर्णिमा साथ मिलकर मनाई गई। इस अवसर पर पुरुषों ने पेड़ के आसपास के क्षेत्र को साफ किया और वट के पेड़ की खुशी से पूजा की ताकि लंबी उम्र की कामना करने वाली महिलाओं को भी लंबी उम्र मिले। वट पूर्णिमा के अवसर पर उन्होंने संदेश दिया कि न केवल महिलाएं बल्कि पुरुष भी इस उत्सव में भाग ले और बरगद के पेड़ लगाकर प्रकृति का संरक्षण करें। वटपौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण भारतामध्ये हा सण वडाच्या झाडाची पूजा करून साजरी करण्यात येते आणि पुराणामध्ये जे काही वर्णन आलेलं आहे त्याविषयी अनेक लोक शंका उपस्थित करतात, आपापला अभ्यास आहे। परंतु वडाचं झाड किती महत्त्वाचं आहे आपल्या मानवी जीवनासाठी हे अनेकांच्या अभ्यासावरून सिद्ध झालेलं आहे। या ठिकाणी ऑक्सिजन पार्कवरती सगळ्या महिलांच्या उपस्थितीमध्ये पुरुषांनी सगळ्यांनी मिळून वडाचं इथं पूजन केलं। सर्वप्रथम पुरुषांनी या वडाच्या सभोवताल असणारा सगळा कचरा साफ केला, एकदम क्लीन असं वातावरण निर्माण केलं आणि महिलांच्या पायाला काटासुद्धा टोचू नये वडाच्या झाडाजवळ जाताना याची काळजी घेतलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या पुरुषांना धन्यवाद द्यायला पाहिजे। महिलांना तर धन्यवाद आहेच, कारण ते सगळे आमचं आयुष्य पुरुषांचं वाढावं याकरता सतत झटत असतात। तर संपूर्ण भारतामध्ये वटवृक्ष लावून जर पूजा झाली किंवा वडाचे झाडं खूप वाढले तर आपल्या भारतामध्ये किंवा किमान विश्वामध्ये एक सुंदर असं वातावरण निर्माण होईल। हाच वटपौर्णिमेचा संदेश आपण सगळ्यांनी घेतला तरी मला वाटते एवढं महत्त्वाचं ठरेल। आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला आणि पुरुषांनी हा जो वटवृक्ष आहे सर्वांना ऑक्सिजन देणारा अतिशय आपल्या भारताचा राष्ट्रीय वृक्ष म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे, अशा वटवृक्षाचं आपण केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी पूजन न करता आणि केवळ महिलांनीच पूजन न करता स्त्री आणि पुरुषांनी एकत्रितपणे या वटाची पूजा करावी, कृतज्ञता व्यक्त करावी आणि सर्वांनी मिळून अशा वटवृक्षाचं संवर्धन आणि वाढ करावी आणि सर्वच जे सण आहे ते केवळ महिलांनी साजरे न करता पुरुषांनी पण साजरे करावे आणि ते केवळ अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून करू नये तर एक शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याची पूजा करावी म्हणून आम्ही आज हा स्त्री आणि पुरुषांनी मिळून वटपौर्णिमेचा कार्यक्रम सर्वांनी मिळून पूजन करून साजरा केला। असाच हा कार्यक्रम सर्वांनी या दृष्टिकोनातून साजरा करावा आणि आपल्या देशातले जे वृक्ष आहे ते त्यांच्या वाढीस संवर्धनास मदत करावी
असं मी सर्वांना आवाहन। नांदेड जिले में जय अंबिका चीनी मिल में हुई गड़बड़ी की जांच कर किसानों को न्याय दिलाने की मांग को लेकर किसानों ने आंदोलन किया है। कुंटूर में चीनी मिल को महंगे दामों पर खरीद कर किसानों के साथ धोखा किया गया है। इस जमीन का बाजार मूल्य पर मुआवजा दिलाने के लिए किसानों ने आंदोलन शुरू किया है। किसानों ने मांग की है कि मामले की पूरी जांच कर दोषियों के खिलाफ कार्रवाई की जाए। जय अंबिका सहकार साखर कारखान्याने आमच्या जमिनीची आवश्यकता नसताना जमीन जास्त खरेदी केली। त्या जमिनीची आवश्यकता नसताना आणि त्या कारखान्यावर कर्जात कारखाना घाण टाकून पुन्हा स्वतः कारखाना खरेदी केला, स्वतः कारखाना काढून सहकार खात्यात कारखाना काढून पुन्हा स्वतः खरेदी केला आणि आमच्या जमिनीचा आम्हाला मोबदला भेटावा, त्या जमिनीची कारखान्याला गरज नाही, समजा स्वतः कुंटुरकर साहेबाच ते जमिनी पेरत आहेत, त्याच्यावर ऊस आणि सोयाबीन घेत आहेत। पहिले ते जमीन कितीतरी वर्ष पडीत होती, नंतर त्यांनी होईत गेली, मागण्या पूर्ण नाही झाल्या, समोर आमच्या मागण्या इथे पूर्ण नाही झाल्यास आम्ही मुंबईच्या ईडी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार। आम्ही जिमिनिया जे अंबिकेच्या नावानं दिल्या गंगाधरराव कुंटुरकर यांनी आमची जमीन खरेदी केली, त्यानंतर त्याचाच कारखाना तेच जे अंबिकेचा कारखाना बुडून टाकून देऊन स्वतः खरेदी केली आणि तिचं नाव दिलं कुंटुरकर सुगर या नावानं जमिनी आमच्या हडप केल्या। आमच्याला जमिनी परत कराव किंवा नाही घेत तर त्याचा मोबदला द्यावा आजच्या धारणेला, हे जर मान्य होईना गेलं तर आम्ही मुंबईच्या हाय ईडीच्या समोर जाऊ आणि उपोषणाला बसणार। जे अंबिका सहकारी साखर कारखाना यांनी 45 शेतकऱ्याच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या, सदरी कारखान्यात त्यांनी 185 कोटी कर्ज घेऊन पुढीत काढला आणि स्वतःच कारखाना कुंटुरकर शुगर्स या नावाने आज चालवत आहेत। सदरील जमिनी आज त्यांनी कारखाना विकते 200 एकर होते, स्वतः सोयाबीन ऊस पेरत आहेत आणि आज सदर शेतकऱ्यावर अन्याय करून आज त्यांनी एक भूमिहीन शेतकरी केली। त्यांना आमची शासनाला अशी मागणी आहे शेतकऱ्यांची सगळ्या की सदरील कारखान्याचा आजच्या जमिनी ते परत कराव्यात किंवा आज रोजी त्यांच्या आजच्या जे चालू भावाप्रमाणे त्यांना मोबदला देऊन शासनाने यांचा अन्याय दूर करावा, एवढी प्रामाणिक ह्या सगळ्या शेतकऱ्याची इच्छा आहे आणि हे मूळ शेतकरी आहेत। तरी मी तुमच्या सर्वांशी विनंती करतो की ह्यांच्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी त्यांना प्रामाणिक मदत करा, एवढीच आपल्या चरणी प्रार्थना करतो। शासनाचं पत्र ह्याची स्वतः ईडी चौकशी करत आहे, ह्या सगळ्या 200 कोटीच्या गैरव्यवहाराची सध्या चौकशी चालू आहे आणि आम्ही ईडीला सुद्धा अशी मागणी करतो की ह्यांनी तात्काळ ह्या विषयाचा निकाल लावून सदरी शेतकऱ्यांना तिथल्या सभासदांना न्याय देण्यात यावा। अमरावती के सांसद नवनीत राणा ने आज वट सावित्री पूजन के अवसर पर अमरावती के भातुकली तालुका के कलमगवान में महिलाओं के साथ वट सावित्री का पूजन किया। अपने राजनीतिक जीवन के दौरान उन्होंने वट सावित्री की पूजा करके अपनी संस्कृति का सम्मान किया। इसके साथ कलमगवान के सांसद निधि से 10 लाख रुपए की सड़क का भूमि पूजन भी किया गया है। तो अभी दोपहर की खबरों में बस इतना ही, फिर मिलेंगे कुछ नई खबरों के साथ, तब तक देखते रहिए वीकेबी न्यूज़। नमस्कार।